चला शिकूया एका मिनिटात एक कसोटी विभाजतेची सुरुवातीला आपण पाहणार आहोत संख्येतील अंकाच्या एकक स्थानावर अवलंबून असणाऱ्या विभाजतेच्या काही कसोट्या दोनची कसोटी ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक आल्यास त्या संख्येला दोनने ने भाग जातो अशी दोनची एकक स्थानावरची कसोटी आहे त्यानंतर पाचची कसोटी की ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य किंवा पाच या दोन्हीपैकी कोणताही एक जर अंक संख्येच्या स्थानी आला तर त्या संख्येला पाचने भाग जातो दहाची कसोटी आहे की ज्या एक स्थानी शून्य हा आ अंक आ आला तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो या तिन्ही जर कसोट्या पाहिल्या या तिन्ही कसोट्यामध्ये हा शून्य हा जो अंक आहे हा कॉमन फॅक्टर आहे याच्यावरून आपण एक सांगू शकतो की ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य आहे त्या संख्येला दोनही भाग जातो त्या संख्येला पाचनंही भाग जातो आणि त्या संख्येला दहानेही भाग जातो म्हणजेच ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य हा अंक असेल त्या संख्येला दोन पाच आणि दहा या तिन्ही संख्येने भाग जातो असं आपण सांगू शकतो संख्येतील अंकाच्या एकक स्थानावरील कसोटीनंतर आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे संख्येतील अंकाच्या बेरजेवर आधारित असणारी कसोटी त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत तीनची कसोटी या ठिकाणी दोन हजार एकशे तीस ही संख्या आपल्याला दिलेली आहे या संख्येमधील जे काही अंक आहेत की ज्यामध्ये शून्य आहे तीन आहे एक आहे आणि दोन आहे या अंकाची जर आपण बेरीज केली दोन अधिक एक अधिक तीन अधिक शून्य यांची बेरीज येते सहा या सहा या अंकाला जर आपण तीननं भागलं तीन एक तीन तीन दोन्ही सहा तर पूर्ण भाग जातो यावरून आपण असे म्हणू शकतो की दोन हजार एकशे तीस या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो यानंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे नऊ या अंकाची कसोटी या नऊ या अंकाने सुद्धा त्याच पद्धतीनं आपण तीन हजार दोनशे तेरा या संख्येतील अंकाची जर आपण बेरीज करून पाहिली मित्रांनो तीन आहे त्यानंतर दोन आहे एक आहे आणि तीन आहे चार अंक आहेत तीन अधिक दोन पाच पाच अधिक एक सहा आणि सहा अधिक तीन बरोबर नऊ नऊ या बेरजेला आपण नऊ न भागलं तर नऊ एक नऊ आणि नऊ एक नऊ असा पूर्ण भाग जातो यावरूनही आपण असे म्हणू शकतो की तीन हजार दोनशे तेरा या संख्येला नऊ ने पूर्ण भाग जातो असे आपल्याला त्याबरोबरच या दोन्ही कसोट्याचा जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला असे म्हणता येईल मित्रांनो की तीन हजार दोनशे तेरा ही जी एक संख्या आहे याची बेरीज नऊ येते त्याला नऊने भाग जातो त्याबरोबर ज्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो त्या जा संख्येला तीननेही पूर्ण भाग जातो असे आपण या ठिकाणी पूर्णपणे सांगू शकतो म्हणजेच नऊने भाग जाणाऱ्या संख्येला तीननेही पूर्ण भाग जातो स्पर्धा परीक्षेमध्ये गणिते सोडवत असताना एखाद्या संख्येला पूर्ण भागत बसल्यास खूप वेळ जातो मुलांनो त्यावेळेस अशा पद्धतीच्या कसोट्या जर आपल्याला माहीत असतील तर त्याच्या मदतीने आपण लवकरात लवकर अतिशय क्लुप्तीच्या माध्यमातून आपण पाहिलं की अंकाची बेरीज केल्यास किंवा एकक स्थानचा अंक जर लक्षात ठेवला तर कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जातो हे आपण एका सेकंदामध्ये सांगू शकतो म्हणजेच विभाजितेच्या कसोट्या या आपल्याला पाठ असणे अतिशय गरजेचे आहे ज्याच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेतील उदाहरणे अतिशय गतीने सोडू शकतो चला तर पाहूया तुमच्यात किती गती आहे ती सोडवा पाहू पुढील उदाहरणे आणि पाठवा मला कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरे कोण लवकर आहे पाहूया पुन्हा भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद